आता वाजले जवळजवळ माझं कमी 7:30 वाजले काम संपायला, म्हणजे सकाळी 9 सुरू झालं होतं ते. तर फायनली मी माझं काम बंद करतोय, मीन्स लॅपटॉप बंद करतोय. फायनली काम झालेलं आहे. आता मस्तपैकी एन्जॉय करायचा इथून पुढं, आपला टाइम एन्जॉय करायचा. कारण की दिवसभर जरा सगळेजण पाठीमागे लागले, हे काम कर, ते काम कर, हे दे, ते दे, असं कर, तसं कर. आणि फायनली माझं हे काम झालं. आता निवांत बसायचं, नाश्तासोबत गप्पा मारायच्या. म्हणजे फॅमिली टाइम झालाच पाहिजे दिवसापर्यंत, काही काम आहे ना तिकडं. राख्य घरात खूप सुंदर वास सुटलाय काय तरी. आज अश्विन काय ते वेगळी रेसिपी ट्राय करते. चला तर बघूया आपण काय करते अश्विन. काय बनवती अश्विन? मस्त खीर. पण अख्ख्या घरात वास पसरलाय बरं का. क्लास. आज संकष्टी, मस्तपैकी खीर आणि मसाले भाताचा वेळ. भारी भारी तयारी केलेली आहे मसाले भाताची. तो पण ना मस्त सीझनचा पावटा मिळालेला आहे मला. गावरा ना एक नंबर. मस्त सीझनचा पावटा मिळालेला आहे. आता मस्त पैकी भात करायचा. मस्त आहे बघ तुम. चल आपण बनवूया आता. मस्त एकदम. कोबी, कोथिंबीर, टोमॅटो, कोडीपत्ता, त्यानंतर लसूण आणि इकडं कांदा. ते आले लसूणची पेस्ट आहे बरं का. ओके ओके ओके. म्हणून तू लसूण आहे का. आणि इकडं घरगुती पावता. हा मला खूप आवडलं. म्हणजे प्रेक्षकांना सांग की सो आता आपण यामध्ये मस्त कांदा टाकलेला आहे. जेव्हापासून जी पनीर बिर्याणी केली आणि तेव्हापासून मी पनीर तर कालून घरी खाल्लेलं नाही. बिकॉज ऑफ इतकी मला जास्त आवडली ना ती, खूप जास्त. म्हणजे मला ते पनीर जर कालून ऍक्च्युली आवडतच नाही. माझा आवडता पदार्थ पनीर, पण तो जर व्हेज बिर्याणी सोबत असेल ना एक नंबर. पनीर म्हटलं ना पनीर, साहेबांच्या तोंडालाच पाणी सुटतं. काही देऊ नका, रोज म्हटलं तरी पनीर खाते. लाईक मला आहे ना पनीर टिक्का तर एक नंबर माहिती. म्हणजे लाईक बारबेक्यू टाईप एक नंबर लागतो. आपला कांदा परतलेला आहे बर का. सो फायनली आपलं ह्याच्यात फक्त एक कमी आहे, इंद्रणीचा तांदूळ पाहिजे होता. हा ना. क्लास झाला असा. त्यामध्ये पाणी भाताच्या ना एवढं वरती पाणी टाकायचं. आता लावूयात आपण याचं झाकण आणि काय चाललंय तुमचं. कधी पोटात जास्त झालंय ना. बघा बघा सिक्स पॅक. पटपट वाढ बाबा, लय भूक लागली. आता म्हणजे लय हल्ला एक नंबर. बघा मस्त पैकी भात. बघा किती फडफडीत झालेला आहे. फक्त दोन शिट्ट्या केल्या. आज मस्त पैकी असा मेनू आहे. अजून नाही पान खायचे मला. तुला यायचे का. तुला यायचे बाबू खायचे का पान. मग काय खायचं. चॉकलेट खाऊ खायचं. मग काय खायचं. चॉकलेट खायचे. काका वाजवतात. कसे वाजवतात काका. कधी कधी दाखव दाखव असं.
कशी वाजवतात? तुला शिकायचे का? हा तुम्ही शिकवाल का म्हणून काकांना? चॉकी खायची का? चॉकी चॉकी नाही खायची चॉकी हा कोणी इकडे बाबू बघू बाबडे इकडे इकडे चल चौकीदार हे बघ पहिलं प तरच काय ते काय ग चौकी पहिलं प दिसे मला दे काय घालस या घाल तुझा दाढी हुई लागती दाखो इंजेक्शन ना इंजेक्शन आज द्यायचं अयो आता नाही टाकून देतो दिलं टाकून आय आय काकाकडच चांगले आता बाय कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं दूर गेलं होय आकरा इथं गेलं तिथं गेलं तोंडात जाते का उपाधी काय जाते का तोंडात सो फायनली पान खवणवले आम्ही आता खूप मस्त डेली व्लॉग झाला तुला कसं वाटलं छान वाटला वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय आम्ही हा डेली व्लॉग नाही का तुम्हाला कसा वाटला ना हा मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि असे व्लॉग्स जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर आम्हाला ते सुद्धा नक्की कळवा आणि आजची शिकवण ती म्हणजे एक दररोज आम्ही श्लोक सांगा ज्यावेळेस डेली व्लॉग करणार तो म्हणजे कर्मण्ये वाधिकार असते माफलेशु कदाशन म्हणजे भगवान परमात्मा सांगतायत की तुम्ही तुमचं कर्म करत राहा फलाची अपेक्षा करू नका तर आजचा हा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपलं राम कृष्ण हरी